मित्र नमस्कार मी दिनेश कांजी न्यूज डंकामध्ये विश्लेषण या विशेष कार्यक्रमात आज आपण एम आय एमवर बोलणार आहोत मित्र एम आय एमने महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि या इच्छेवर शिवसेनेने जी प्रतिक्रिया दिली आहे ती आम्ही नाही जा या दिलेली आहे या संपूर्ण घटनाक्रमावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मित्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार सत्तारूढ झालं शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आणि त्याच्यानंतर शिवसेनेने इतक्या प्रकारच्या वैचारिक कुलांड्या मारल्या आहेत की त्यांनी एखादी नवी कोलांटी जरी मारली तर त्याच्यामध्ये कुणाला आश्चर्य वाटणार नाही मित्र हो ज्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे त्या महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची इच्छा एम आय एमला व्हावी याची कारण मीमांसा समजून घ्या एम आय एमला महाविकास आघाडीकडे बघून शिट्टी का वाजवावीशी वाटली महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची इच्छा का झाली शिवसेना तिथे असतानाही महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यात काही गैर नाही आहे असं एम आय एमला वाटण्यामागचं कारण काय आहे मित्र हो जर हे आपण कारण शोधायचं झालं तर गेल्या दोन सव्वा दोन वर्षामध्ये शिवसेनेची बदललेली राजकीय भूमिका त्यांनी हिंदुत्वाला वारंवार दिलेली सोडचिट्टी आपल्याला पाहावी लागेल मित्र शिवसेनेने वैचारिक भूमिका बदलली आपल्या मूळच्या राजकीय भूमिकेला सोडचिट्टी दिली हिंदुत्वाला तिलांजली दिली अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला गेल्या सव्वा दोन वर्षात पाहायला मिळाली शिवसेनेने अजान स्पर्धेचं आयोजन केलं शिवसेनेने टिपू जयंती साजरी केली शिवसेनेने उर्दू कॅलेंडर छापलं आणि त्या उर्दू कॅलेंडरमध्ये माननीय शिवसेना प्रमुखांचा उल्लेख जनाब बालासाहेब अशा प्रकारे केला आणि आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तोडीस तोड सेक्युलर आहोत हे दाखवण्याचा वारंवार प्रयत्न केला आणि त्यांनी ही भूमिका वारंवार घेतली सातत्याने घेतली आणि या भूमिकेच्या माध्यमातून राज्यातलं जे महाविकास आघाडी सरकार आहे ती स्थिरस्थावर होईल याचा प्रयत्न केलाच परंतु दुसऱ्या बाजूला त्यांनी सेक्युलर चेहरा धारण करून एक नवा मतदार शिवसेनेला जोडण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना खात्री होती की काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांबरोबर आपण जेव्हा जातोय तेव्हा आपला जो कट्टर हिंदुत्ववादी मतदार आहे तो आपल्याला माफ करणार नाही तो आपल्यासोबत येणार नाही तर त्यामुळे तो जर दुरावला तर पक्षाची घसरण होऊ नये पक्षाचा जो मतांचा जो टक्का आहे तो कायम राहावा म्हणून त्यांनी सेक्युलर चेहरा दाखवून नव्या मतांची भर घालण्याचा प्रयत्न केला आणि गेले सव्वा दोन वर्ष शिवसेनेच्या या भूमिकेत कमालीचं सातत्य दिसतं महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असून सुद्धा या आघाडीला डोळा मारण्याची इच्छा एम आय एमच्या नेत्याला होते त्याची पार्श्वभूमी अशा प्रकारची आहे मित्र हो हिंदुत्वाचे महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापासून दुरावलेली शिवसेना एम आय एम चे खासदार इम्तियाज जलील यांना जवळची वाटणं खूपच स्वाभाविक आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे जलिली आणि महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या इच्छेला धुडकावलेलं आहे त्यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की औरंगजेबाच्या कबरीसमोर झुकणारे जे नेते आहेत त्यांच्याशी युती होऊ शकत नाही म्हणून परंतु संजय राऊत यांना अलीकडे विस्मरणाचा रोग जडलेला आहे त्यांना काही महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी झालेल्या घटनासुद्धा आठवत नाहीत आपल्याला जर आठवत असेल तर अमरावती म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये एम आय एमला शिवसेनेने चक्क पाठिंबा दिलेला कारण फक्त एवढंच होतं की त्यांना भारतीय जनता पार्टीला दूर ठेवायचं होतं मित्र हो ही घटना फार जुनी नाही आहे दहा वर्षापूर्वीची पन्नास वर्षापूर्वीची घटना नाही आहे ही घटना गेल्या वर्षीची आहे गेल्याच वर्षी, वर्षी भाजपला दूर ठेवण्याच्या निमित्ताने शिवसेना आणि एम आय एम हे दोन पक्ष एकत्र आलेले निमित्त होतं स्थायी समितीच्या निवडणुकीचं मित्र याच कारणाचा आधार घेऊन भविष्यात एम आय एम आणि शिवसेना एकत्र येऊ शकतात कारण एम आय एमनी असं सांगितलंच आहे जर भाजपचा जर प पराभव तुम्हाला करायचा असेल तर त्या पराभवासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि म्हणून एम आय एमला महाविकास आघाडीत सामील करून घ्या अशी विनंती इम्तियाज जलील यांनी केलेली आहे आणि त्यांनी शिवसेनेच्या नकाराला एक जबरदस्त चोख उत्तर दिलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की औरंगजेबाच्या समोर झुकणारे जर अब्दुल सत्तार तुम्हाला चालू शकतात तर मग इम्तियाज जलील आणि एम आय एम का नाही जलील यांचा जो सवाल आहे तो अत्यंत बिनतोड आहे आणि शिवसेनेने या प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित आहे मित्रो एम आय एम बद्दल शिवसेनेने व्यक्त केलेली ही भूमिका एम आय महाविकास आघाडी सरकारमध्ये समावेश करण्याआधी शिवसेनेने दिलेला नकार हा फार टिकण्याची शक्यता नाहीये कारण शिवसेनेची वैचारिक भूमिका गेल्या सव्वा दोन वर्षामध्ये इतक्या झपाट्याने बदलली आहे की त्याच्यामध्ये आता कोणताही मोठा जर बदल झाला तर लोकांना काही फार आश्चर्य वाटणार नाहीये आपल्याला आठवत असेल एकेकाळी अबू असीम आझमी या नावाला शिवसेनेचा किती प्रखर विरोध होता अबू असीम आझमी हे नाव एकेकाळी मुंबई सकाळी बॉम्बस्फोटाशी संबंधित होतं या प्रकरणाचा त्यांच्यावर ठपका होता ज्या अबू असीम आझमींवर शिवसेने एकेकाळी जळजळीत टीका करायची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या जाहीर सभांमधून त्यांना प्रचंड हणायचे ते अबू असीम आझमी आज महाविकास आघाडीचे अत्यंत जवळचे नेते झालेले आहेत ते शिवसेनेच्या सुद्धा जवळ आहेत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अनेकदा त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केलेलं आहे गेल्या काही महिन्यापूर्वी जेव्हा औरंगाबादच्या नामांतराचा विषय चर्चेत होता तेव्हा या संदर्भात आपण अबू असीम आझमी यांच्याशी चर्चा करू अबू असीम आझमी हे अत्यंत समजूतदार नेते आहेत ते या विषयाला विरोध करणार नाहीत असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता मित्र शिवसेनेच्या वैचारिक भूमिकेमध्ये आलेले हे स्थित्यंतर अद्भुत आहे ते इतकं अद्भुत आहे की या स्थित्यंतरानंतर शिवसेनेच्या वैचारिक भूमिकेमध्ये कोणताही जर अगम्य बदल झाला तर लोकांना तो अनपेक्षित नसेल तर त्याच्यामुळे एम आय एम आणि शिवसेना हे आज सोबत नाहीत या क्षणापर्यंत सोबत नाहीत परंतु ते भविष्यात सोबत राहणारच नाहीत याची काही शाश्वती नाही आहे कारण भाजपला सत्तेवर येऊ द्यायचं नाही असं आवाहन करत कालपर्यंत सगळे पक्ष भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आघाडी करत होते आज जे चित्र दिसत नाही आहे ते उद्या कदाचित दिसू शकेल उद्या कदाचित एम आय एम महाविकास आघाडीमध्ये सामील होऊ शकेल आणि त्याच्याआधी असंही कारण दिलं जाईल की भाजपला सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि शिवसेना त्या निर्णयाला मम म्हणेल कारण एकदा शरद पवारांनी निर्णय घेतला तर त्यांच्यामागे फरफटत जाणं एवढंच फक्त शिवसेनेच्या हाती ही सत्ता आल्यापासून उठलेलं आहे त्याच्यामुळे आज जरी हे चित्र नसलं तरी उद्या हे चित्र असू शकतं ज्याप्रमाणे अबू असीम आझमी हे संजय राऊतांना समजूतदार नेते वाटले तसे इम्तियाज जलील आणि त्यांचा पक्षसुद्धा समजूतदार आहेत अशा प्रकारची भूमिका उद्या शिवसेना घेऊ शकते मित्र एम आय एमचं आणि महाविकास आघाडीचं नव्याने जुळू पाहणारं नातं या व्हिडिओच्या निमित्ताने आम्ही आपल्यासमोर ठेवलं मित्र हो हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे विषय पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज डंकाचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद